मागील काही दिवसात 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यात 3 जणांचे प्राण वाचले। तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही, त्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रू पुसणं तर सोडाच, साधे 2 ओळींचे सातवणाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवलं नाही। यावरून ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघडे पाडायचे आहेत हे दिसून येते। त्यामुळे त्यांचे संसार आपल्या पोराबाळांसहित येत्या 10 नोव्हेंबर पासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटण्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय। पाहूयात। गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यातील 3 जणांचे प्राण देवाच्या कृपेनं वाचले, तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही, त्यांच्या दारात जाऊन अश्रू पुसणं सोडा, किमान 2 वळीचं साधं सांत्वन पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेलं नाहीये। मराठी माणसाच्या भरोश्यावरती राजकारण करायचं आणि तो संकटात आल्यावरती त्याला उघड्यावरती सोडायचं, हाच यांचा मराठी बाणा आहे। या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावरतीच आणायचं असेल तर मी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की येत्या 10 नोव्हेंबरला आपल्या पोराबाळांसहित मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये आपण उघड्यावरती संसार मांडू। ध्यानात ठेवा, आपण आपलं 10 तारखेचं आंदोलन हे लोकशाहीच्या मार्गाने लढू आणि जिंकू सुद्धा। या आंदोलनाला कुठल्याही कसल्याही प्रकारचं गालबोट लागू नये, याची जबाबदारी एसटी कर्मचारी आणि आपल्या कुटुंबियांनी घ्यायची आहे। आता एकच निर्धार, मंत्रालयाच्या दारामध्ये थाटू आपला संसार। आता आत्महत्येचं पाऊल उचलायचं नाही, कारण आता लढायचं आहे आणि लढण्यासाठी जगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। मोहनराज माने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली।